नमस्कार आरडी एज्युकेशनल चॅनल मध्ये आपले स्वागत. आज आपण इयत्ता 10वी वर्ग समीकरण यामधील सराव संच 2.6 हे पाहणार आहोत. याच्यामधील पहिलं उदाहरण आहे प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार 84 आहे तर तिचे आजचे वय काढा. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की उदाहरणाचा अर्थ आधी समजून घ्यायचा आहे. प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार 84 आहे. समजा प्रगतीचे 2 वर्षा हे पहिल्यांदा प्रगतीचे समजा प्रगतीचे आजचे वय एक्स वर्ष आहे म्हणून तिचे 2 वर्षापूर्वीचे म्हणून तिचे 2 वर्षापूर्वीचे वय दर्शवणारी संख्या म्हणजे एक्स वजा 2 वर्ष होती 2 वर्षापूर्वी. आजचं वय एक्स म्हणून 2 वर्षापूर्वी म्हणजे 2 वर्ष मागे म्हणजेच एक्स वजा 2 वर्ष होती आणि 3 वर्षानंतर आणि 3 वर्षानंतरचे वय दर्शवणारी संख्या एक्स अधिक 3 वर्ष असेल. म्हणून दिलेल्या अटीनुसार आता उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे ते पाहायचं आहे. 2 वर्षापूर्वीचं आणि 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार 84 म्हणून 2 वर्षापूर्वीचे वय गुणिले 3 वर्षानंतरचे वय याचा गुणाकार 84 दिलेला आहे. म्हणून 2 वर्षापूर्वीचे म्हणजे कंसात एक्स वजा 2 गुणिले 3 वर्षानंतरचे म्हणजे एक्स अधिक 3 = 84. म्हणून हे इष्ट समीकरण. आता हे कंस आपल्याला सोडवायचे आहे. पहिल्या कंसाने दुसऱ्या कंसाला गुणायचं आहे. एक्स गुणिले एक्स अधिक 3
वजा 2 गुणिले x अधिक 3 बरोबर 84 म्हणून x गुणिले x x वर्ग अधिक 3x वजा 2x वजा 2 गुणिले 3 6 बरोबर 84 म्हणून x वर्ग अधिक 3x वजा 2x म्हणजे अधिक x वजा 6 वजा 84 बरोबर 0 84 हे डावीकडे जर आणले तर वजा होतील म्हणून x वर्ग अधिक x वजा 6 आणि वजा 84 म्हणजे वजा 90 दोन्ही वजा असेल तर बेरीज करून वजा मध्ये वजा 90 बरोबर 0 आता वजा 90 चे असे अवयव पाडायचे मधल्या पदाची फोड की त्याच्या मधला फरक 1 चा आणि गुणाकार वजा 90 यायला पाहिजे अशा दोन संख्या शोधायची आहे तर 10 अधिक 10 आणि वजा 9 याचा गुणाकार वजा 90 आणि 10 वजा 9 म्हणजे 1 म्हणून मधल्या पदाची फोड x वर्ग अधिक 10x वजा 9x वजा 90 बरोबर 0 म्हणून पहिल्या दोन राशीतून सामायिक x कंसात x अधिक 10 वजा 9 कंसात x वजा बाहेर काढल्यामुळे वजाचं इथे अधिक 10 बरोबर 0 शक्यतो पहिला आणि हा दुसरा कंस सारखाच येत असतो म्हणून हा कंस सामायिक x अधिक 10 पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात x वजा 9 बरोबर 0 म्हणून x अधिक 10 बरोबर 0 किंवा x वजा 9 बरोबर 0 म्हणून x बरोबर वजा 10 किंवा x बरोबर 9 म्हणून x बरोबर वजा 10 परंतु वय ऋण नसते ऋण संख्या मध्ये वय नसते म्हणून x बरोबर वजा 10 हे अग्राह्य म्हणून x बरोबर 9 ही किंमत ग्राह्य धरायची ही किंमत ग्राह्य म्हणून प्रगतीचे आजचे वय 9 वर्ष आहे आता आपण 2.6 मधील दुसऱ्या क्रमांकाचं शाब्दिक उदाहरण पाहणार आहोत उदाहरण आहे दोन क्रमागत सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे तर त्या संख्या शोधा समजा
पहिली सम नैसर्गिक संख्या x आहे. पहिली सम नैसर्गिक संख्या x आहे म्हणून पुढील क्रमागत दुसरी सम नैसर्गिक संख्या x अधिक 2 असेल. आणि या संख्यांची बेरीज, संख्यांच्या वर्गाची बेरीज या संख्यांच्या वर्गाची बेरीज दोनशे चौवेचाळीस आहे. म्हणून या अटीनुसार दोन क्रमगत सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज म्हणजे या अटीनुसार x वर्ग अधिक दुसऱ्या कंसात x अधिक 2 कंसाचा वर्ग x आणि x अधिक 2 याची बेरीज 244. म्हणून x चा वर्ग अधिक हा कंस सोडवायचा आपल्याला म्हणजे x वर्ग अधिक x आणि 2 याच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे 4x अधिक 2 चा वर्ग 4 बरोबर 244. म्हणून x वर्ग अधिक x वर्ग 2x वर्ग अधिक 4x अधिक 4 हे 244 डावीकडे आणले वजा 244 बरोबर 0. म्हणून 2x वर्ग अधिक 4x वजा 4 वजा 244 240 बरोबर 0. आता या वर्ग समीकरणाला दोनने भागून इथे लिहायचं, दोनने भागून म्हणजे प्रत्येक पदास दोनने भागून. म्हणून x वर्ग अधिक 2x वजा 120 बरोबर 0. वजा 120 शेवटची संख्या, x वर्ग अधिक 2x वजा 120 बरोबर 0. वजा 120 ची अशी अवयव पाडा, मधल्या पदाची फोड करायची आहे म्हणजे 2 चा फरक म्हणजे 12 आणि 10, परंतु गुणाकार वजा 21 आहे म्हणून यातली एक वजा येईल. इथलं चिन्ह मोठ्या संख्येसमोर हे अधिक आणि हे वजा म्हणजे 12 गुणिले वजा आणि 12तून 10 वजा केले 2 येतात. म्हणून x वर्ग अधिक 12x वजा 10x बरोबर वजा 120 बरोबर 0. याच्यामधून सामायिक x येतो कंसात x अधिक 12, पहिला कंस दुसरा कंस सारखाच येतो. जर बाहेर सामायिक निघाले तर x अधिक वजाच इथे अधिक होईल कारण वजा संख्या वजा चिन्ह बाहेर आहे. x अधिक 12 बरोबर 0.
म्हणून हा कंस सामायिक x अधिक 12 पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात x वजा 10 बरोबर 0 म्हणून x अधिक 12 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0 म्हणून x बरोबर वजा 12 किंवा x बरोबर 10 म्हणून x बरोबर वजा 12 म्हणून वजा 12 ही नैसर्गिक संख्या नसते ऋण असल्यामुळे ही नैसर्गिक संख्या नाही म्हणून x बरोबर वजा 12 ऋण असल्याने अग्राह्य ही किंमत अग्राह्य म्हणून x बरोबर 10 ही किंमत ग्राह्य धरायची आहे म्हणून त्या संख्या x बरोबर 10 आणि दुसरी संख्या x अधिक 2 बरोबर 10 अधिक 2 बरोबर 12 म्हणून त्या संख्या 10 आणि 12 आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा।